मित्रांनो, तर आता आपण राजूच्या प्रदर्शन मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे आहे ते खूप सारी वेगवेगळी दुकानं लावलेली आहेत आणि खूप सारी गर्दी जी आहे ते प्रदर्शन पाहण्यासाठी झालेले आहे आणि आता आपण इथे वरती जाणार आहोत प्रदर्शन मध्ये। त्या ठिकाणी मोठमोठे पाळणे वगैरे आहेत आणि जनावरांची खरेदी विक्री केली जाते ना, तिकडे पण आपण जाणार आहोत। तर चला तर मग प्रदर्शन पाहूया। मित्रांनो, तर आता आपण यात्रेमध्ये जातो। या ठिकाणी जे आहे ते खूप छान अशा कढाया विकण्यासाठी आहेत, त्याचबरोबर शेतीचे अवजारे जसे विळा वगैरे आणि कुऱ्हाडी वगैरे पण या ठिकाणी विकण्यासाठी आहेत। मित्रांनो, तर आज काय झालं, यात्रेचा पहिला दिवस होता ना, त्यामुळे फार गर्दी नव्हती आणि मोठमोठे जे पाळणे आहेत ना ते जोडून पण झाले नाही, त्यामुळे ते बंदच होते। त्यामुळे यात्रेमध्ये मला काय अशी फार मज्जा वाटली नाही की असं काहीतरी चांगलं आहे। तर त्यामुळे जे आहे ते मी उद्या व्हिडिओ बनवण्यासाठी जाणार आहे, म्हणलं आजचे फुटेज व्हायला घालायची तर व्हिडिओचा पहिला पार्ट आपण बनवावा आणि उद्याचा जो आहे तो सेकंड पार्ट असणार आहे। पण गर्दी होती तशी, गर्दी फार कमी होते असं पण नाही आहे, पण मोठाले पाळणे जे आहे ते बंदच होते। आणि उद्या जे आहे ते सोमवार आहे ना, त्यामुळे उद्या यात्रेमध्ये पाय ठेवायला पण जागा नसणार आहे। खूप प्रचंड गर्दी जी आहे ते सोमवारच्या दिवशी यात्रेला असते आणि मंगळवारी पण बरीच गर्दी असते। तर दिगंबर रोडकडे ना, राजूरमधून जो दिगंबरकडे रोड जातो ना, त्या रोडला हे प्रदर्शन भरतं आणि मागे आपण जो व्हिडिओ बनवला होता ना, तो व्हिडिओ आपण दुसऱ्या ठिकाणी बनवला होता, ती यात्रा दुसरी असते आणि ती फार मोठी भरत नाही। पण हे प्रदर्शन जे आहे ते ना डांगी जनावरांचं आणि देशी जनावरांचं खरेदी विक्री करण्यासाठी हे प्रदर्शन भरवलं जातं। त्याचबरोबर शेतीचे अवजारं वगैरे असतात आणि वेगवेगळी दुकानं वगैरे हॉटेल्स वगैरे पण असतात त्या ठिकाणी, जे आहे ते लाटणे वगैरे आणि पलपोट वगैरे आणि पाट वगैरे जे आहे ते विकण्यासाठी आहेत। लाकडाचे खूप छान छान बनवलेले आहेत आणि दुकानं पण काही लावायचे राहिले होते त्यांचे, त्यामुळे यात्रेमध्ये फार गर्दी नव्हती। तर इथे जे आहे ते खेळण्यांची दुकानं सुरू होतात। तर यात्रेमध्ये तर मुलांसाठी खूप सारं खूप चांगलं चांगलं असतं, खेळणी वगैरे म्हणा, ते त्यांचे पाळणे वगैरे, खूप त्यांच्यासाठी मज्जा मज्जाचं सर्व असतं यात्रेमध्ये आणि आपल्यासाठी फार काही नसतं। तर खूप छान छान ट्रक वगैरे, कार वगैरे, वेगवेगळी खेळणी आहेत लहान मुलांसाठी। तर सुरुवातीलाच हे दुकान होतं, त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवला आहे। जेव्हा मी यात्रेत गेलो ना, मी पाहिलं आज तर गर्दी फारच कमी आहे, पण उद्या आपण चाललो आहे ना यात्रेमध्ये इतकी गर्दी असणार आहे। उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, हा पण पहा शेवटपर्यंत। तर काही दुकानं अजून लावली पण नाही आहे आणि ती वरती जी आहेत ना खंडोबाची टेकडी आहेत ना, खंडोबाची टेकडी बोलतात, त्या ठिकाणी जे आहे ते जनावरांची खरेदी विक्री केली जाते आणि त्याच ठिकाणी सर्व जनावरे तिकडे असतातच। ओके, तर इथे जे आहे ते हॉटेल्स आहे आणि हॉटेलमध्ये पण गर्दी नाही आहे, तुम्ही पाहू शकतात। पहिलाच दिवस होता यात्रेचा, यांनी जे आहे ते सर्व आपली घुडीशेव वगैरे, रेवड्या वगैरे, शेव वगैरे ते सर्व बनवून ठेवलेलं आहे आणि बाकीचे आपली अशीच दुकानं आहे खेळण्यांची वगैरे, ज्वेलरी वगैरे हे सर्व आहे। आणि हे पहा जे आहे ते जनावरं जे आहे ते तिकडे घेऊन चालले खंडोबाच्या टेकडीकडे, तिकडे जागा दिलेली आहे त्यांना, तिथे खरेदी विक्री होते जनावरांची, देशी आणि डांगी जनावरं असतात, त्याचबरोबर म्हशी वगैरे पण असतात वेगवेगळे, आणि शेतीचे अवजारं पण ह्या प्रदर्शनामध्ये असतात आणि स्पर्धा पण असते। तर इथे एक हॉटेल आहे, तर गुढी शेव एवढी पण ठेवलेली आहे इथे आणि ते शेव वगैरे सर्व पॅकिंग करून त्यांनी आधीच ते तयार केलेलं असतं, यांच्यामध्ये खूप रंग वापरलेला असतो, पूर्ण लाल लाल होऊन जातं सगळं। तर या तर आता आपण यात्रेमध्ये चाललो आहे पाळण्यांकडे, तिथे आपण दाखवतो तुम्हाला सर्व आहे ते। तर इथे ज्वेलरीचं दुकान आहे, म्हणजे लोक खरेदी करत होते पण फार गर्दी अशी नव्हती। उद्या इतकी प्रचंड गर्दी असणार आहे ना, काय सांगू। या हे पाहू शकता तुम्ही, पाळण्यांना ते लावलेलंसुद्धा नाही आहे, पाळणं जोडून पण झालेलं नाही। आणि एक ती ड्रॅगनची होडी आहे आणि ब्रेक डान्स आहे आणि ट्रेन आहे एक प्रदर्शनामध्ये। तर इथे मी पुढे गेलो होतो, या ठिकाणी खेळण्याची दुकानं होते, ते मुखवटे वगैरे आहे लहान मुलांसाठी, गोरिलाचे, वाघाचे वगैरे। तर खेळण्यांची फार दुकानं असतात, खेळण्यांच्या दुकान, आणि इथे लहान मुलं जे आहे ते कारमध्ये बसलेलं आहे छोटे छोटे। अशी छोटी छोटी जे पाळणे होते ना ते चालू होते, पण हे पण बंदच होतं, हे मोठं जे आहे ना ते बंदच होतं। आणि या ठिकाणी जे आहे ते ब्रेक डान्स आहे, त्याचं पण जोडायचंच काम चालू होतं, त्यांनी लवकर जोडायला पाहिजे होतं, पण आता फक्त दोनच दिवस राहिले यात्रेला, सोमवार आणि मंगळवार। तर या ठिकाणी जे आहे ते बैलांचे गळ्यातली घंटी वगैरे, माळा वगैरे ते आहेत, त्यांचे दुकानं आहेत, ते वरती खंडोबाच्या टेकडीकडे रस्ता जातो ना तिथे आहेत, त्यांना सजवण्यासाठी वगैरे लोक जे आहेत तिथून खरेदी करून जातात, त्यांना सजवून वगैरे घरी नेतात ना,
त्यासाठी हे सर्व दुकाने जी आहेत ती या ठिकाणी लावलेली असतात। तर फार बऱ्यापैकी गर्दी आहेत आणि आता आपण जे आहे ते ज्या ठिकाणी बैलांची खरेदी विक्री होते ना त्या ठिकाणी आलेलो आहोत। खूप साऱ्या पिकअप वगैरे पूर्ण रस्त्याने ना खूप लोक जे आहे ते त्यांचे बैल वगैरे रस्त्याने प्रदर्शनमध्ये घेऊन येत होते। पिकअप वगैरे इतक्या प्रचंड आज येत होत्या ना जेव्हा मी व्हिडिओ बनवायला गेलो। तर अशी प्रकारे जे आहे ते या ठिकाणी सर्व जनावरं ठेवलेली असतात आणि जी आपल्याला आवडतात ती घेतली जातात खरेदी करतात। म्हणजे तर या ठिकाणी एक चायनीजचं हॉटेल होतं तिथे पण मी व्हिडिओ बनवला। तर यांची बनवण्याची स्टाईल जी आहे ना खूप छान असते। ते वरती फेकतात आणि गरम खूप चांगलं करतात पण काय झालं या प्रदर्शनमध्ये इतकी धूळ उडते माझं मोबाईलची पूर्ण स्क्रीन होती ना मी व्हिडिओ बनवायला गेलो पूर्ण धुळीने अशी भरून गेली होती। तर इतकी धूळ उडते प्रदर्शनमध्ये त्यामुळे असं बाहेरचं हे असताना ते त्यांच्यावरती पण फार धूळ असले धूळ बसलेली असते। तर तरी पण लोक खातातच त्याला आपण काय सांगणार आहे। तर धूळ फार असते याच्यामध्ये प्रदर्शनमध्ये आणि या ठिकाणी जे आहे ते एक पाण्याचा पूल होता स्विमिंग पूल आणि त्यामध्ये छोट्या लहान लहान मुलांना होड्या वगैरे होत्या त्या हाताने फिरवल्या की ते पळायच्या। तर लहान मुलांसाठी एक खूप छान होते या ठिकाणी आणि छोटे छोटे पाळणे पण आहे। तर मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता ह्या पाळण्यांना मागचे जे पाळणे आहेत ना त्यांना जोडायचंच राहिलं आहे। तर आज ते जोडतीलच आणि उद्या जे आहे ते चालू होतीलच हे मोठे पण पाळणे आणि ती ड्रॅगनची होडी आहे ती। तर आता आपण चाललो आहे घरी। तर आय होप गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा एकदा भेटूया माझ्या सेकंड पार्टमध्ये व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये भेटूया। बाय। व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब